कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटनं जगभरात वादळ उठलंय. अशातच लंडनमधल्या संशोधकांनी या व्हेरियंटबाबत एक धक्कादायक दावा करत खळबळ उडवून दिली आहे. काय हा दावा पाहूया. एचआयव्हीमुळे ओमिक्रॉनचा धोका. एड्स रुग्णांमुळे पसरला व्हायरस. लंडनच्या संशोधकाचा धक्कादायक दावा. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हायरसनं जगभरात खळबळ उडाली आहे. या व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण आफ्रिकन देशांमध्ये आढळले. या व्हेरियंटबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच लंडनमधल्या UCL जेनेटिक्स इन्स्टिट्यूटमधील एका शास्त्रज्ञानं धक्कादायक दावा केलाय. ओमिक्रॉनचा उगम हा HIV बाधित रुग्णांपासून झाला असावा असा दावा त्यांनी केलाय. फ्रँकोशिस बल्केस असे या संशोधकाचं नाव आहे. त्यांच्या दाव्यानुसार कोणत्या तरी HIV रुग्णाला कोरोनाची लागण झाली असावी. त्याला इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड व्यक्तीपासून क्रोनिक इन्फेक्शन झालं असेल. त्यानंतर या एड्स रुग्णापासून इतरत्र हा व्हायरस पसरू लागला असेल. आफ्रिकी देशांमध्ये अशा प्रकारचे अनेक रुग्ण सापडलेत असंही या संशोधकानं म्हटलंय. कोरोनाच्या काळात उपचार न मिळालेले HIVचे लोक, एड्सचे पेशंट, त्यात व्हॅक्सिन झालेलं नाही, अशा काही रुग्णांमध्ये हा जो कोविडचा व्हायरस आहे हा जाऊन त्याच्यामुळे तिथे बदल झाले असतील व्हायरसमध्ये अशी शक्यता आहे. भारतात अद्याप ओमिक्रॉन व्हायरसचा एकही रुग्ण सापडलेला नाही. मात्र लंडनमधल्या संशोधकाच्या दाव्यानं सर्वांची चिंता नक्कीच वाढली आहे. अर्थात HIV रुग्णांमुळे हा नवा व्हेरियंटच आलाय का याबाबत WHO कडून पुष्टी मिळालेली नाही. सध्या तरी सर्वांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन कोरोनाचे नियम पाळणं हाच यावरचा मोठा उपाय. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. परळी वैजनाथ मंदिरानंतर अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानाला धमकीचं पत्र देण्यात आलंय. धमकीच्या दुसऱ्या पत्रानं बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. 50 लाख रुपये द्या नाहीतर मंदिर उडवू असं धमकीचं पत्र देण्यात आलंय. 2 दिवसापूर्वी परळी वैजनाथ देवस्थानाला 50 लाख रुपयांची मागणी करणारं पत्र मिळालं होतं. विशेष म्हणजे या दोन्ही पत्रावर नांदेड जिल्ह्यातील पत्ता देण्यात आलाय. नागपूरमध्ये एका 78 वर्षीय वृद्धेची घरात गळफास गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. देवकी बोबडे असं हत्या झालेल्या वृद्धेचं नाव आहे. घरात शिरत देवकी बोबडे यांचे दोन्ही हात खुर्चीला बांधण्यात आले. तोंडाला पट्टी बांधून धारधार शस्त्रानं गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी नंदनवन पोलीस तपास करत आहे. कुर्ल्यातील तरुणी बलात्कार हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी काही तासातच 2 आरोपींना अटक केली आहे. निर्जन ठिकाणी ही घटना घडली. त्या ठिकाणी गुन्हेगारीचा अड्डा झालाय. निर्भया पथक इथं कार्यरत असूनही हा दुर्दैवी प्रकार घडला. शिवसेना आमदार दिलीप लांडे, भाजप महिला शाखेच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली जाते. छत्रपतींचा विचार म्हणजे